तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाही. नारायण राणेंच्या स्वास्थ्याची आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मानसिक संतुलनाची काळजी घेणं गरजेचं आहे. चांगला मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचा इलाज होणं खूप गरजेचं आहे. इतकं विस्मरण कसं होऊ शकतं नारायण राणेंना, की जे नारायण राणे अक्षरशः दिल्लीला म्हणजे साष्टांग दंडवत घालायला जायचे, त्या नारायण राणेंना अचानक ही उपरती व्हावी. योग्य हनुमानी उतरले आंदोलनात 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाट, बिचारे कसे चालले नसतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसाला आपण महाराजांनी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही, आजही लावणलावी करतायत. जाती जाती मग ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली. आत्ता करतायत म्हणतात, आत्ता काही या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे, तुम्ही चालत देता आणि पेटवता लोकांची म्हण. का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला की महाशांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला चला आपण एकत्र होऊ, यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाही. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट डेप्युटी सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवाने बोला, म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय. म्हणलं काय रे, नाही तुम्ही विरोध येते बोलला आणि मग शिवा चालू. म्हणलं बघ तुझा घरचा ऍड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी देतो रे. मग शिवा बॅग आता ठेवला, मी आमच्या पीएना दिला बोलायचा ऍड्रेस बिड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघाला? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण. हे खेळ का खेळता? शिवायवर मला काय होणार नाही. त्याचा ऍड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे खेळ आमचे वरिष्ठ खेळतात. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवारांच्या असायला हवं. आमच्या सरकारने सांगायला नाही, थांबा वाद नको, बसूया आपण, चला पुढच्या पर बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो माझ्या ओळखीचा जुना. बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच खेळायचं आणि काडी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्याने तर सोडले हो, पत्रकार कोणतं आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढला व्हिडिओ तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुघलांनी भी नहीं किया. हे कोणाची औलाद?
महाराष्ट्रातलं एकूणच एक नाटकी व्यक्तिमत्व आणि एकूणच महाराष्ट्रातील तमाम जनता ज्या कुटुंबाला सिरियसली घेत नाही असे नारायणजी राणे यांनी पवारसाहेबांच्यावर टीका केलेली आहे. मुळात पवारसाहेबांच्यावर टीका करण्याची लायकी आणि पात्रता ही राणे कुटुंबाकडं नाही असा माझा थेट या ठिकाणी त्यांना सल्ला आहे. हे होत असताना कुठेतरी आता राणे कुटुंबियांनी त्यांच्या आप्तेष्टांनी नारायण राणेंच्या स्वास्थ्याची आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मानसिक संतुलनाची काळजी घेणं गरजेचं आहे. चांगला मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचा इलाज होणं खूप गरजेचं आहे. आपल्या उंचीपेक्षा सुद्धा कमी बोलणं हे एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून भूषणावहन नाही. आपली लायकी काय, आपली पात्रता काय, या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन नक्की करावं. उठसूट पवारसाहेबांच्यावर टीका करणं हे म्हणजे राजकारण नाही, काहीतरी विधायक कामकाज करा. महाराष्ट्र कालपर्यंत म्हणजे 20-25 वर्षावर तुम्हाला सिरियसली घेत होता, पण तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या बेताल स्टेटमेंटमुळं ते सुद्धा आता या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना 64 वर्षे ज्या राजकीय एका किंवा सामाजिक कार्यकिर्दीमध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नाव नुसते महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आदरणीय घेतलं जातं, त्या पवारसाहेबांच्यावर टीका केल्यामुळं आपली उंची नसलेली उंची आणखीन कमी होणार नाही याची काळजी त्यांनी नक्की घ्यावी हा माझा त्यांना नक्की सल्ला राहील. खरं तर नारायण राणे आणि त्यांचे 4 आणि 12 याच्यावर काही मला फार व्यक्त व्हावंसं वाटत नाही, पण आज नारायण राणे पत्रकार परिषद घेणार होते आणि मला असं वाटलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आज तरी काही नवीन मुद्दे येतील, काही नव्या गोष्टी ते बोलतील, पण पुन्हा तीच घिसीपिटी टेप, पुन्हा त्याच गोष्टी ते बोलत राहतात. खरं तर नारायण राणेंची ही मजबुरी आहे, तो प्रॉब्लेम आहे त्यांचा. कारण अविघ्न पार्कची फाईल ज्या वेळेला किरीट सोमय्याने काढली आणि ईडी मागे लागली तेव्हा सगळ्यात आधी लोटांगण घेणारे हेच नारायण राणे. ते आत्ता ज्या वेळेला सोनिया गांधींबद्दल बोलत होते तेव्हा परत मला आश्चर्य वाटलं की हा माणूस म्हणजे इतकं विस्मरण कसं होऊ शकतं नारायण राणेंना, की जे नारायण राणे अक्षरशः दिल्लीला म्हणजे साष्टांग दंडवत घालायला जायचे त्या नारायण राणेंना अचानक ही उपरती व्हावी. बरं, कुणासाठी करतायत हे सगळं, तर देवेंद्रजींसाठी. कोण देवेंद्रजी? ज्या देवेंद्रजींनी सभागृहाच्या पटलावर नारायण राणे यांच्या आबरूची पाक लत्तर काढली, नारायण राणे यांच्यावर कोणते गुन्हे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कोणते सेक्शन कोणती कलम लागली याच्या सकट जी कुंडली ज्या देवेंद्रजींनी नारायण राणेंची वाचली तेच नारायण राणे आता देवेंद्रजींच्या शाउटिंग ब्रिगेडमध्ये. सालगडीसुद्धा नाही हो, कारण एक सालभर तिथे राहतील का नाही माहीत नाही, सालगडीसुद्धा नाही, फार तर डेली विजेसवर काम करणारे रोजंदारी मजूर म्हणून ज्या पद्धतीने बोलत आहेत मी एवढंच म्हणू शकेल, देव करो आणि कुणावरही इतकी वाईट वेळ येऊ नये की इतक्या वाईट पद्धतीने, म्हणजे आमच्या पुण्याच्या पत्रकार म्हणाल्या की कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलणारे राणे, इतकी वाईट वेळ कुणावर येऊ नये. राणे साहेब, गेट वेल सून, लवकर बरे व्हा आणि तुमच्या 4 आणि 12 जपून ठेवा चिल्लर हरवून जायची.